मनपुरम फायनान्समधील कर्मचाऱ्यांचा पगार आणि कोरोना काळातील कामाचा मोबदला न दिला गेल्यानं गेल्या चोवीस दिवसापासून संप करण्यात येत आहे मन्नपुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीतील कामगार वर्गांची बेकायदेशीरपणे कपात करून कोरोना काळात वर्क फ्रॉम होमच्या धर्तीवर काम केलं असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना पगार अदा न करता वेटीस धरल्यानं मन्नपुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीच्या कामगार वर्गानं संपाचा एल्गार पुकारला असून भारतीय कामगार सेनेद्वारे बेमुदत संप पुकारण्यात आला आहे दरम्यान मागील चोवीस दिवसांपासून संप सुरू असून कंपनीचे अधिकारी चर्चेसाठी तयार नसून कोरोनाचं कारण सांगून तोडगा काढण्यास टाळटाळ करत आहेत हा संप संपूर्ण महाराष्ट्रात मुंबई इथल्या भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वामध्ये करण्यात येत असून या संपाबाबत पोलिसांनी या कामगार सेनेस सहकार्य करावं यासाठीचं निवेदन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना भारतीय कामगार सेना आणि मन्नपुरम फायनान्स लिमिटेडच्या कर्मचारी वर्गांकडून देण्यात आलं यावेळी मन्नपुरम फायनान्स कंपनीचे कर्मचारी राजशेखर साळवी यांनी कंपनी कर्मचाऱ्यांना पगार भत्ते आणि अपमानास्पद वागणूक देत असल्याची कैफियत प्रसारमाध्यमांसमोर मांडली त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची कामं सांगून मानसिक छळवणूक तसंच पगार भत्ते आणि इतर सुविधा न देता त्रास देत असल्याची खंत यावेळी प्रसारमाध्यमांसमोर महिलांनी व्यक्त केले दरम्यान संपाची चौदा दिवसांची पूर्व नोटीस कंपनीला देऊन सुद्धा कंपनीनं अद्याप तोडगा न काढल्यानं दिनांक एकोणीस पासून शहरातील सहा शाखा कोल्हापुरातील एकवीस शाखा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे दहा शाखा संपामुळे बंद करण्यात आल्या आहेत